महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याचं समजतं. पुढच्या 2 ते 3 दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याविषयी मोठी चर्चा पाहायला मिळत होती. यामध्ये विजय वडेट्टीवार, राजीव सातव यांच्यासह विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव चर्चेत होतं. काँग्रेसकडून राज्यासाठी आक्रमक चेहऱ्याचा शोध सुरू होता. त्यानुसार विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अटकळ काही राज्यातल्या नेतेमंडळींनी बांधली होती. मात्र दिल्लीमध्ये पार्टी हायकमांडच्या चर्चेनंतर नाना पटोलेंच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात नाना पटोलेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मागील कित्येक दिवसापासून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मित्रपक्ष शिवसेनेविरोधात उघड भूमिका घेताना आक्रमक दिसले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच कायम राहावं यासाठी थोरात आक्रमक झाल्याचं देखील काहीचं म्हणणं होतं. मात्र दिल्लीहून नाना पटोलेंचं नाव निश्चित करण्यात आल्याचं आता समजतं आहे. यासाठी त्यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार. मात्र महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असल्यामुळे पुढील हंगामी अध्यक्ष आणि पूर्णवेळ अध्यक्ष देखील महाविकास आघाडीचाच असणार आहे.